नमस्कार मी साक्षी टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रमुख पक्ष म्हणून भाजप व काँग्रेस यांच्यामध्ये मुख्य लढत होणार असून भाजपला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सर्वाधिक मत देणाऱ्या कोथरूडमध्ये आपलं मताधिक्य कायम राखण्याचं एक मोठं आव्हान समोर आहे तसंच दुसरीकडे विधानसभेत भाजपच्या हक्काचा कसबा मतदारसंघ हिसकावून घेणाऱ्या काँग्रेसला आता कसब्यामधली ही आघाडी अन्य पाच मतदारसंघात निर्माण करण्याचंही आव्हान आहे भाजप काँग्रेस या प्रमुख पक्षांसह अन्य अपक्ष व पक्ष, पक्ष कार्यकर्त्यांसमोर दोन हजार एकोणीसमध्ये घसरलेला मतदानाचा टक्का वाढवणं तसंच अधिकाधिक मतदारांना तेरा मेच्या रणरणत्या ते बाहेर काढण्याचा चॅलेंज स्वीकारावा लागणार आहे तसंच दोन हजार एकोणीसमध्ये शहरात एकोणपन्नास टक्के नोंद झाली होती तीच दोन हजार चौदामध्ये चोपन्न टक्के इतकी होती ज्यामुळे मतदानाचा पाच टक्क्यांनी घसरलेला हा आकडा पुन्हा पन्नासच्या वर नेणं व अधिकाधिक मतदान आपल्या पारड्यात पाडण्यासाठी सगळ्यांनाच प्रयत्न करावे लागणार आहेत तर दोन हजार एकोणीसचं विधानसभा मतदान हे कसं होतं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून वडगाव शेरीमध्ये भाजपच्या एक लाख सतरा हजार सहाशे चौसष्ट जागा लागल्या होत्या तर काँग्रेसच्या साठ हजार आठशे त्रेचाळीस वंचितच्या एकवीस हजार चौऱ्याऐंशी जागा लागल्या होत्या शिवाजीनगरमध्ये भाजपच्या सत्याहत्तर हजार नऊशे ब्याऐंशी जागा लागल्या होत्या तिथेच काँग्रेसच्या अठ्ठेचाळीस हजार चारशे पन्नास जागा होत्या वंचित आघाडीच्या अकरा हजार तीनशे शहात्तर जागा कोथरूडमध्ये भाजपच्या एक लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे सत्तर जागा लागल्या होत्या काँग्रेसच्या बेचाळीस हजार था। तीनशे चौऱ्याहत्तर तिथेच वंचित आघाडीच्या चार हजार चारशे सत्तर चार जागा लागल्या होत्या पर्वतीमध्ये भाजपच्या एक लाख सोळा हजार आठशे नव्याण्णव जागा लागल्या होत्या तसंच काँग्रेसच्या पन्नास हजार पाचशे सदुसष्ट जागा होत्या वंचित आघाडीच्या दहा हजार सहाशे नव्याण्णव जागा कॅन्टोन्मेंटमध्ये भाजपच्या सदुसष्ट हजार एकशे सत्याहत्तर जागा तसंच काँग्रेसच्या चोपन्न हजार चारशे चव्वेचाळीस जागा तिथेच वंचित आघाडीच्या चौदा हजार सहाशे नव्याण्णव जागा लागल्या होत्या कसबा पेठेत भाजपच्या एक लाख तीन हजार पाचशे त्र्याऐंशी जागा लागल्या होत्या काँग्रेसच्या एक्कावन्न हजार एकशे ब्याण्णव जागा तिथेच वंचित आघाडीच्या दोन हजार चारशे एकाहत्तर जागा होत्या टपाली मतांमध्ये भाजपची नऊशे साठ मतं होती तर काँग्रेसची तीनशे सदोतीस तिथेच वंचित आघाडीची एकोणसाठ मतं होती एकूण मतदार हे भाजपचे सहा लाख बत्तीस हजार आठशे पस्तीस होते तर तिथेच काँग्रेसचे तीन लाख आठ हजार दोनशे सात मतं होती तर वंचित आघाडीची चौसष्ट हजार सातशे त्र्याण्णव मतं होती आता हा विजयाचा मेरू रोखण्यासाठी काँग्रेसने कसब्यामध्ये काँग्रेसला विधानसभेत विजय मिळवून देणाऱ्या रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे पण काँग्रेसमधील नाराजी दूर करून अन्य पाच मतदारसंघात सर्व दूर पोहोचण्यासाठी काम रवींद्र धंगेकर यांना करावं लागणार आहे अशाच नवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी